श्री स्वामी समर्थ। नवरात्रीची सहावी माळ ही मंगळवारी येत आहे। या दिवशी पूजा कशी करायची, नैवेद्य कोणता, मंत्र कोणता, घटाला माळ कोणती घालावी, शुभरंग कोणता असणार आहे आणि कोणत्या देवीची मंत्र साधना करायची, याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते। देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते। देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यासंबंधित समस्या आणि भीती दूर होते। या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करायची आहे। देवीची पूजा केल्यावर या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशीचा शुभ रंग हा लाल असणार आहे। या दिवशी घटाला कर्दळीची फुले या फुलांची माळ अर्पण करायची आहे। बाय चान्स आपल्याला ही फुलं मिळाली नाही तर आपण दुसऱ्या कुठल्याही फुलांची माळ देवीला अर्पण करू शकतो। यानंतर या दिवशी आपल्याला या देवीच्या ओम देवी कात्यायनीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीचा कुलस्वामिनीचा जप करायचा आहे। आपण दुर्गा सप्तसती पाठ करू शकतात, त्याचप्रमाणे आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकतात, त्याचप्रमाणे आपण आपल्या ग्रामदेवतेचं देखील पठण, नामस्मरण, जप, उपासना या गोष्टी आपल्याला ह्या दिवशी करायच्या आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।